मराठी भाषा प्रचार आणि प्रसार। टिळा लावा मराठीचा, सांगावा असे मायेचा, सूर लागे तुतारीचा, निनाद हा माय बोलीचा। मराठी भाषेने जगाला अनेक नेते, विद्या आणि विचारांनी समृद्ध केले आहे। विश्वाला मराठीने मोहिनी घातली आहे हे आपणाला माहीतच आहे। यासाठीच मराठीला सरकारने अभिजात दर्जा दिला पाहिजे ही मागणी म्हणून नव्हे तर कर्तव्य भावनेने याकडे पाहिले पाहिजे। हे जरी खरे असले तरी मनात रुखरुख आहेच, याला आपणच कारणीभूत आहोत। कारण आपणच घरी दारी किती मराठी बोलतो। ती भाषा जिवंत राहावी यासाठी तळमळीने प्रयत्न करतो, उत्तर नकारात्मक असेल। छोटी मुलेही खेळताना इतर भाषेतच संभाषण करताना दिसतात। इतर भाषांचा द्वेष नाही, असूच शकत नाही, पण दुसरी भाषा ज्ञानासाठी व्यवसाय करिता वापरली गेली पाहिजे। घरात माय बोलीतच संभाषण करायला हवे, ती पालकांची जबाबदारी आहे। आई बाबा हे काळजात असलेले शब्द ओठांवर येऊ द्या, मग बघा चमत्कार मस्तक कसे आदराने आणि विनयाने झुकते। एवढेच नाही तर नातेही कसे बहरते। पण यासाठी मनापासून सुशिक्षित लोकांनी प्रयत्न करायला हवेत। शाळेत मराठी आवश्यक भाषा झाली तर खूप फरक पाहायला मिळेल। कारण आज इंग्रजी शाळेत शिक्षण घेणाऱ्या मुलामुलींना मराठी वाचायला लिहायला सांगा, त्यांची भांबेरी उडते। याला आपणच कारणीभूत आहोत असे मला वाटते। हे चित्र निश्चितच बदलू शकते, पण यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत। मायबोलीतून घराघरातून रोज संभाषण व्हायला हवीत। त्यामुळे मराठी मातीबरोबरच मराठी भाषेचा सुगंध पसरायला वेळ लागणार नाही। त्याचबरोबर मराठी भाषेतील अनेक कार्यक्रम आयोजित होणे गरजेचे आहे, अनेक शिबिरातून मार्गदर्शन होणे गरजेचे आहे। यासाठी थोडी कठोर थोडी मैत्रीपूर्ण पावले उचलणे योग्य ठरेल। ते मराठी भाषेला जगात अधिक वंदनीय आणि शोभिवंत बनवतील यात शंका नाही। याकरिताच मराठी बोला, मराठी वाचा, मराठी लिहा आणि मराठी जगा, या गोष्टी अंगी बाळगणे आणि मुलांना शिकवणे ही पालकांची जबाबदारी आहे। अभिजात मराठीची कास जाणीवरित्या जोपासणे गरजेचे आहे। माझ्या मराठी भाषेला सागर बनवूया, एक दिलाने प्रयत्न करूयात। मराठीचा ध्यास अनेक समस्यांचे निराकरण करू शकेल अशी ही भाषा। धन्यवाद।